रेल्वेच्या प्रवाशांसाठी आताची ही महत्वाची बातमी आहे. तर मध्य रेल्वेची वाहतूक आता विस्कळीत झाल्याचं सध्या समजत आहे. कल्याण ते अंबरनाथ रेल्वे स्टेशन दरम्यान तांत्रिक बिघाड झालाय. तर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे ही वाहतूक खोळंबल्याचं सध्या समजत आहे. पहिल्याच पावसात आता मध्य रेल्वे खोळंबल्याचं सध्या समजत आहे. तर आज सकाळपासूनच पावसानं खरं तर सुरुवात केलेली होती आणि आजच्या पहिल्याच दिवशी ही मध्य रेल्वेची वाहतूक आहे ती विस्कळीत झाल्याचं सध्या समजतंय. आणि यामध्ये कल्याण ते अंबरनाथ रेल्वे स्टेशन दरम्यान तांत्रिक बिघाड झालाय आणि सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं ही लोकल सेवा खोळंबली आहे. यासंदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे सध्या आपल्यासोबत आहेत. विक्रांत, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याचं सध्या समजतंय. कधीपर्यंत ही वाहतूक पूर्ववत होऊ शकते? गौरी, खरं तर जो तांत्रिक बिघाड करण्यात झालेला होता सिग्नलमध्ये त्याचा दुरुस्त करण्यात आलेला आहे. मात्र आपण पाहतोय की सकाळपासून, अगदी पहाटेपासूनच मुंबईच्या पश्चिम उपनगरात, पूर्व उपनगरात आणि मुंबई शहर जे आहे तिथे सुद्धा पाऊस जो आहे तो बरसतोय. काही ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत, काही ठिकाणी मध्य सरी बरसत आहेत, काही ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय. त्याच्यामुळे या सगळ्याचा परिणाम खरं तर रेल्वे वाहतुकीवर झालेला आपण पाहतो. म्हणजे तुम्ही जसं म्हणालात, मध्य रेल्वेची जी वाहतूक आहे ती धीम्या गतीने सुरू आहे, तशीच पश्चिम रेल्वेची सुद्धा वाहतूक जी आहे ती धीम्या गतीने सुरू असलेली आपण पाहतोय. खरं तर या सगळं पहिलाच पाऊस जो आहे, म्हणजे मान्सून पूर्व असा पाऊस हा बरसतोय तशा प्रकारचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याने सुद्धा वर्तवला होता. अगदी 1 ते 2 दिवसात मान्सून सुद्धा मुंबईत दाखल होणार आहे. तांत्रिक बिघाड हा मुद्दा आहेच, मात्र पाऊस सुरू झाल्यामुळे कुठेतरी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे जी आहे ती उशिरानं धावते असं आपल्याला म्हणावं लागेल. गौरी, हो हो, नक्कीच विक्रांत. तर मध्य रेल्वे सोबतच पश्चिम रेल्वेची वाहतूक सुद्धा विस्कळीत झाल्याचं सध्या समजतंय. धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी.